आजही बाजार सुरू होताच कोसळलाय. शेअर बाजारात 3000 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीतही 800 पेक्षा अधिक अंकांची पडझड झाली आहे. Maybe government may announce something positive for stock market, like there is a long term capital gain tax. Maybe something is reduced or taken a call, all STT is rolled back. I think some measure government will take to sustain the market and give a booster to the market. Thank you. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. आजही बाजार सुरू होताच कोसळलाय. शेअर बाजारात 3100 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टीत देखील 1800 पेक्षा अधिक अंकांची पडझड झाली आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 33 लाख कोटी बुडालेत. कोरोना इफेक्टमुळे शेअर बाजारात घसरण सुरू आहे. दरम्यान आपले साम टीव्हीचे संपादक निलेश खरे सर आपल्यावर जोडले गेले आहेत. निलेश सर, आता शेअर बाजार उघडताच 3100 अंकांची घसरण झाली आहे, काय अपडेट्स आहेत? एक तासासाठी म्हणून बाजार बंद करण्याचा निर्णय हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या प्रशासनानं घेतलेला आहे. सेन्सेक्समध्ये अभूतपूर्व अशी घसरण जी यादी पाहायला मिळालेली आहे. 3000 अंकांनी बाजार कोसळलेला आहे आणि रेकॉर्ड 29000 आकडा जो आहे लोअर साईड कमी सेन्सेक्सचा निर्देशांकाच्या बाजूने 29000 आकडा जो आहे तो साधारण काही वर्षानंतर बाजारावर पाहायला मिळतोय. बाजार 50000 आकडा गाठेल अशी एकीकडे शक्यता व्यक्त होत असताना दुसरीकडे सातत्यानं बाजारामध्ये ज्या स्वरूपामध्ये घसरण पाहायला मिळते, सलग 3 दिवस बाजार 2000 अंकांच्या पेक्षा जास्त घसरण नोंदवत बंद होतोय आणि यामुळे कोट्यावधी अब्ज रुपयांचं नुकसान हे अनेक उद्योजकांचं व्यापाऱ्यांचं होताना पाहायला मिळत आहे. जर आज आपण प्रमुख शेअर्सवर नजर टाकली तर L&T सारखा शेअर हा 925 रुपयापर्यंत खाली आलेला पाहायला मिळतोय. सन फार्मा बँकिंग सेक्टरचे शेअर खूप मोठ्या प्रमाणावर खाली पडलेत. HDFC ICICI या बँकांचे शेअर इतकंच नाही तर रिलायन्स कंपनीचा शेअर जो आहे त्यामध्ये मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर बजाज ऑटो आणि बजाज फायनान्स याही कंपन्यांमध्ये घसरण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि त्यामुळे फायनान्शियल सेक्टर्समध्ये मोठे क्रायसिस जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेटपणे शेअर बाजारावर होतोय. जागतिक व्यापार पूर्णतः मंदावलेला आहे आणि त्याचा परिणाम हा साहजिक शेअर बाजारावर दिसणं आणि तोच घसरण जी आहे ती मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात आज पाहायला मिळते आहे. त्यातून 3000 अंकांची घसरण ही निर्देशांकामध्ये झालेली आहे, सेन्सेक्समध्ये झालेली आहे आणि त्यातून एक तासासाठी म्हणून शेअर बाजारातील सर्व दावे जे आहेत ते थांबवण्याचा निर्णय हा सेबी प्रशासनानं घेतलेला आहे. नक्कीच निलेश सर, सविस्तर विश्लेषण दिल्याबद्दल धन्यवाद. आताची महत्त्वाची आपण बातमी पाहतोय. शेअर बाजार कोसळलेला आहे, 3000 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीतही 800 पेक्षा अधिक अंकांची पडझड झाली आहे. सलग 3 दिवस बाजार घसरतोय. बँकिंग सेक्टरचे देखील शेअर पडलेत. HDFC शेअर पडल्याची आता माहिती मिळतीय. रिलायन्स असो किंवा बजाज ऑटो, बजाज फायनान्स या सगळ्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडलेत. त्यामुळे जागतिक व्यापार मंदावलाय. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 33 लाख कोटी बुडाल्याची माहिती मिळते. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. घसरणीमुळे तब्बल तासाभरासाठी मार्केट बंद ठेवण्यात आलंय. चीनमधनं सगळ्या विश्वाला मॅन्युफॅक्चरिंग गुडचा सप्लाय होतो. चीनमध्ये सर्वात जास्त या रोगाची लागण झालेली आहे, त्यामुळे तिथलं मॅन्युफॅक्चरिंग ठप्प आहे. त्यामुळे त्यांच्यावरती काम करणारे बाकी उद्योगधंदे बंद झालेत आणि लोकांनी आपापले पैसे काढायला सुरुवात केली. त्यामुळे आपलं शेअर मार्केट धडाधड कोसळत चाललं आहे. काल परवामध्ये 2500 पॉईंटनी ते खाली गेलं होतं, आज पुन्हा 2000 पॉईंटनी खाली गेलं आहे आणि अजून त्याच्या कोसळण्याची पडझड थांबण्याची चिन्ह नाही आहेत. आजही बाजार सुरू होताच कोसळलेला आहे. शेअर बाजारात 3000 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली आहे. बँकिंग सेक्टरमध्ये देखील घसरण झाली आहे. HDFC बँकचे शेअर्स कोसळले आहेत. रिलायन्स असो, बजाज ऑटो, बजाज फायनान्स या सगळ्या कंपनींचे शेअर्स खाली घसरले आहेत. त्यामुळे व्यापारात मोठा क्रायसिस झालाय. जागतिक व्यापार कुठेतरी मंदावलाय. निफ्टीत देखील 800 पेक्षा अधिक अंकांची पडझड झालेली पाहायला मिळते. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 33 लाख कोटी बुडालेले आहेत. कोरोना इफेक्टमुळे शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. शेअर बाजारात लोअर सर्किट लागलेलं आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंग सध्या थांबवण्यात आलंय.
तब्बल तासाभरासाठी मार्केट बंद करण्यात आले. जानेवारी 2008 नंतर शेअर बाजारात मोठी घसरण पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बीएससी आणि एनएससी सध्या ठप्प झाली आहे. लोअर सर्किट लागलं गेलंय घसरणीमुळे. तब्बल तासाभरासाठी मार्केट बंद ठेवलंय. ट्रेडिंग जे आहे ते थांबवलंय. जानेवारी 2008 नंतर सर्वात पहिल्यांदाच ही एवढी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे बीएससी आणि एनएससी यांचे सर्व व्यवहार ठप्प झालेत. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा.